आज आपण आलेलो आहे सायांचा किल्ला पाहण्यासाठी, आणि सायांचा किल्ला 12 महिने 60 किल्ले या मोहिमेतला आपला 58 नंबर किल्ला आहे, ज्याचे नाव म्हणजे सायन. हा आहे सायनचा किल्ला, आणि सायनमध्ये हा किल्ला येतो. आणि ह्याचा टाईम आहे 8 ते 9 असा ह्याचा टाईम आहे. तर आता आपण जाऊया, आणि इथून असे जुन्या काळातल्या पायऱ्या आहेत, आपण चला. इथून आपण हा मार्ग पाहू शकतो, तिथून आपण वर आलेलो आहे. आपण रोड पाहू शकतो तिथून आपण आलोय. आपण इथं पाहू शकतो हा बोर्ड लावलेला आहे, आणि असाच कुडा लेणे आहेत. कुडा आपण आता लवकरच त्याचा व्हिडिओ येईल, त्याच्या इथं पण असा बोर्ड लावलेला आहे. किल्ला चढायला जास्त काही नाही, 10 मिनिटात आपण वर पोहोचू शकतो. आणि स्ट्रेट पूर्ण वरपर्यंत काय पायऱ्या आहेत, म्हणून आपण आपला थकावत पण नाही येणार. काय हे पा, हा जो फोर्ट आहे तो पोर्तुगीज फोर्ट आहे, आपल्याला पाहू शकतो इथं. पूर्ण भिंतीला वगैरे असं शेवळ झालेलं आहे.
किल्ल्याला चढायची दुसरी मार्ग. या किल्ल्याच्या समोरच रिवा किल्ला आहे आणि इथं असे छोटे छोटे रूम्स केलेले आहेत, आपण पाहू शकतो. पोर्तुगीज कालीन किल्ला आहे हा, हे पाहू शकतात. तर वरच्या साईडला पण अजून एक असा रूम होता, पण सध्या इथली तुटलेली आहे अवशेष तिथले. आता आपण किल्ल्याच्या टॉपला आलेले आहे. प्लीज असं काही करू नका, माणसांनी अशी आकृती केली होती, प्लीज करू नका. समोर जो आपल्याला दिसत आहे तो रिवा किल्ला आहे. आपण इथं बांबू आपण असं पाहू शकतो, रानधारा म्हणून दिसत नाही. आपण इथून वर पाहू शकतो, आपण इथं आपण वर आलेलो आहे इथून. आणि जिथं ते पाणी त्याच्यात नाहीये ते एक बारव आहे. हा जो रस्ता आहे म्हणजे हा जो रस्ता आहे इकडे आपण दिसू पाहू शकतो, तो शाळा असल्यामुळे बंद केलेला आहे. आणि आपण पाहू शकतो खूप गवत झालेला आहे, तिथे झाडी वगैरे उगलेली आहे. खूप गवत झालेलं आहे इथं आपण पाहू शकतो. आणि इथं जे हे आपण पायऱ्या पाहू शकतात वरून, इथं शेवाळ आले म्हणून बंद केलेलं आहे, पण मी आलेलो दाखवण्यासाठी. आणि इथं खूप अडचण झालेली आहे, आणि त्याच्या मागे एक पोर्तुगीज कालीन टॉवर आहे, तोही बघू आपण थोडी अडचण कमी झाल्यावर. आणि आपण हे पहा इथं कसं दगडात कोरून केलेलं आहे आपण पाहू शकतो. टावर आहे तो वरून पाहूया आपण.
मारलं नाही गेलं. ही कमान आपल्याला दिसत आहे, ही पोर्तुगीज कालीन आहे. हा आहे रिवा किल्ला, आपण पाहू शकतो त्याचा व्हिडिओही आहे आपला. आणि या सगळं किल्ला बघायला आपल्याला कमीत कमी अर्धा तास तर पुरेसे आहे, आणि किल्ला जास्त मोठा नाही आहे, भुईकोट किल्ला आहे, पण 5 मिनिटाची चढाई आहे, काही नाही आहे. कसा वाटला या व्हिडिओला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी घंटा येईल तिलाही दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स लगेच मिळतील. तोपर्यंत बाय बाय.